नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बातमीचा वेध घेणार आहोत मित्रांनो आपणास माहितीच आहे की मागच्या काही दिवसांपासून आपण ऑफलाईन कॉलेज सुरू केलेलं आहे आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा विद्यापीठांतर्गत जे काही महाविद्यालये आहेत त्या महाविद्यालये ती महविद्दले ही ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेली आहेत परंतु मुलांच्या मनामध्ये काय शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे खरं तर महाविद्यालये ऑनलाईन सुरू झाली पण महाविद्यालयामध्ये होणाऱ्या परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात आवश्यक असा हा मुद्दा आहे तर याच मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत बातम्यामध्ये आपण बघतो आहे विद्यापीठामधून येणाऱ्या बातम्यामध्ये बघतो आहे महाल महाविद्यालयामधून येणाऱ्या बातम्यामधून आपण ऐकतो आहे की परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार खरं तर हा व्हिडिओ आज मी त्याच्यासाठीच बनवत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार किंवा परीक्षा ऑनलाईन होणार आणि महाविद्यालय ऑफलाईन चालू राहणार किंवा महाविद्यालय पण ऑफलाईन आणि परीक्षा पण ऑफलाईन हे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर माझी सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये दिलेला जो मॅसेज आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे परीक्षेसंदर्भात मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत खूप गोंधळ आहे आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी किंवा तो असणारा गोंधळ कमी करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी बातमी देणार आहे हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर माझी सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती आहे जे या व्हिडिओमध्ये किंवा या माझ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आहेत त्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे किती की तुम्ही हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं हे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोचवत असतो जसं की अकॅडमिक्स असेल करिअर असेल रिसर्च असेल किंवा तुमच्या परीक्षेसंदर्भातील काही मा माहिती असतील ती सर्व माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या दे माध्यमातून देत असतो तर विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे माझं चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप त्याचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील तसेच व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की परीक्षा ऑनलाईन होणार आहेत का ऑफलाईन होणार आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर हा जो व्हिडिओ आहे तो खरंच विद्यार्थ्यांमध्ये एक जागृती निर्माण करणारा व्हिडिओ आहे खरं तर आता तुम्ही उठा जागी व्हा आणि अभ्यासाला सुरुवात करा कोणत्याही क्षणी मग शासनाचं किंवा विद्यापीठाचं ऑफलाईन परीक्षेसंदर्भातलं सर्क्युलर uh, येऊ शकतं शासनाचा जी आर येऊ शकतो अजूनही तशा प्रकारचा जी आर आलेला नाही परंतु काही महाविद्यालयांनी काही विद्यापीठाने जसे की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बारा तेरा राज्य म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजसुद्धा जास्त आहेत तर या युनिव्हर्सिटीनी काही त्यापैकी काही युनिव्हर्सिटीजनी त्या का ऑफलाईन परीक्षेसंदर्भात सर्क्युलर ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे तर मी जे बोलणार आहे ते येणाऱ्या साधारणपणे परीक्षा संदर्भात असणार आहेत आता ज्या काही परीक्षा येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने होऊ घातलेल्या आहेत त्या परीक्षा तशाच होणार आहेत परंतु मार्च बावीस मार्च एप्रिल बावीस या कालावधीमध्ये ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षेसंदर्भात काय होईल ऑनलाईन असतील का ऑफलाईन असतील या संदर्भात वेगवेगळ्या विद्यापीठांनी आपापले सर्क्युलर काढलेली आहेत तर या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की बऱ्याचशा विद्यापीठांनी ऑफलाईन संदर्भात सर्क्युलर काढलेले आहेत परंतु बरेच असे विद्यापीठ आहेत ज्यांनी अजूनही ऑनलाईन परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे आता बघूयात आपण परीक्षा ऑनलाईन होतील का ऑफलाईन होती ह्याची वेगळी पार्श्वभूमी बघूयात आपणास माहितीच आहे की सध्या ओमिक्रॉन या नावाचा कोरोनाचा व्हायरस धुमाकूळ घालत आहे बऱ्याचशा देशांमध्ये या व्हायरसने ऑलरेडी धुमाकूळ घातलेला आहे आणि याचा जो प्रभाव आहे याच्यामुळं इन्फेक्शन होणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा वाढत आहे तर या ओमिक्रॉनने जर रूप धारण केलं तर कदाचित तर कदाचित तो खूप सारा पसरू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या परीक्षावरतीसुद्धा होऊ शकतो त्याचा त्याच अनुषंगाने बऱ्याचशा विद्यापीठांनी बऱ्याचशा महाविद्यालयांनी बऱ्याचशा एज्युकेशन संस्थांनी परीक्षा ऑनलाईन घ्याव्या का ऑफलाईन घ्याव्या अशा प्रकारचा त्यांच्या मनामध्ये सुद्धा गोंधळ आहे तर त्याच्यामुळं परीक्षा ऑनलाईन होतील का ऑफलाईन होतील याचा निर्णय त्याच वेळी निर्णय घेतला जाईल ज्यावेळेस तुमच्या परीक्षा असतील आणि त्याच वेळेस तो निर्णय होईल परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या का ऑफलाईन घ्यायच्या खरं तर या निर्णयाच्या माध्यमातून आपण एक गोष्ट कळू शकते ती म्हणजे अशी की परीक्षा जर ऑनलाईन झाल्या तर त्यावेळेसची परिस्थिती काय असेल परीक्षा जर ऑफलाईन झाल्या तर त्यावेळेसची परिस्थिती काय असेल तर ओमिक्रॉनचा प्रभाव किती प्रमाणात भारतावर होतो आहे किंवा आपल्या राज्यामध्ये होतो आहे यावर तुमच्या परीक्षेचा निर्णय अवलंबून असेल जर ओमिक्रॉनचा प्रभाव आपल्या महाराष्ट्र राज्यावरती नाही एवढा मोठ्या प्रमाणात नाही झाला त्याला जर आपण रोखू शकलो तर नक्कीच आपल्या और कदाचित आपल्या परीक्षा ऑफलाईनसुद्धा होऊ शकतील पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनसुद्धा ओमिक्रॉनचा प्रभाव कितपत होतो आहे याचाच आढावा घेत आहे आणि या अनुषंगाने आपल्याला परीक्षा ऑनलाईन होतील का ऑफलाईन होतील हे सध्या तरी काही सांगू शकणार नाही परंतु या कालावधीमध्ये विशेषतः आपल्या महाविद्यालयाची जर आपण गोष्ट लक्षात घेतली तर या कालावधीमध्ये ज्या काही आपल्या परीक्षांचं टाईम टेबल ऑलरेडी ठरलेलं आहे ते तसंच असेल ज्या आता जसं की आपल्या सहा डिसेंबरपासून साधारणपणे सव्वीस डिसेंबरपर्यंत आपल्या एफ वाय एस वाय टी वायच्या बॅकलॉग आणि रेग्युलर परीक्षा आहेत त्या परीक्षा ठरल्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनेच होतील त्याच्यामध्ये बदल नाही परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये जर ओमिक्रॉम या व्हायरसचा प्रभाव कमी दिसला किंवा झालाच नाही आपल्या राज्यामध्ये तर नक्कीच आपल्या परीक्षा ह्या ऑफलाईन पर सुद्धा होऊ शकतील याचा उद्देशच काय याचा अर्थच काय की येणाऱ्या कालावधीमध्ये ओमिक्रॉम या व्हायरसचा परिणाम आपल्या राज्यावरती कसा होतो आहे त्याच्यावरती परीक्षेचं स्वरूप अवलंबून असेल एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या महाविद्यालयाने एक नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीसच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेलं आहे विशेषतः पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की जे विद्यार्थी पदव्युत्तर विभागामध्ये प्रथम व तृतीय सत्रामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांचे युनिट टेस्ट असेल इंटरनल प्रॅक्टिकल असेल किंवा जे काही आपण परीक्षा घेतोय त्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील असा एक अशा प्रकारची एक नोटीस साधारणपणे महाविद्यालयाने मागच्या आठवड्यामध्ये काढलेली आहे याच नोटीसचा आधार घेऊन आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही परीक्षा होतील ज्या ठरलेल्या सध्या त्यांचं टाईमटेबल बनवलेलं नाही ज्या दोन हजार बावीसमध्ये साधारणपणे होतील त्या प्रॅक्टिकल असतील युनिट टेस्ट असेल त्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे किंवा महाविद्यालय घेणार आहे परंतु याचवेळी बऱ्याचशा विद्यापीठांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याचं ठरवलेलं आहे तर ज्या क्षेत्रामध्ये प्रभाव जास्त आहे किंवा जास्त असेल अशा ठिकाणी कदाचित परीक्षा ऑनलाईन होतील ज्या ठिकाणी प्रभाव कमी आहे अशा ठिकाणी प परीक्षा ऑफलाईनसुद्धा होऊ शकतील तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील याचा थोडासा आढावा घेतला अजूनही परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या का ऑफलाईन घ्यायच्या याच्याबद्दल खूप मतां मतमतांतरं आहेत इव्हन आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनीसुद्धा याबद्दल वक्तव्य केलेलं आहे बऱ्याचशा संघटना या, या संदर्भात काम करत आहेत तर आपल्याला परीक्षा कशी होईना अभ्यास तर करावाच लागणार विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की उठा जागी व्हा आणि अभ्यासाला लागा परीक्षा कशाही प्रकारची होऊ द्या तुम्हाला त्यात त्यामध्ये पास व्हायचे चांगले मार्क्स घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच हा खरं तुम्ही व्हिडिओ बनवतो आहे परीक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो तुम्हाला अभ्यास तर करावाच लागणार आणि तुम्ही तो करणार परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो हे माझं अकॅडमिक चॅनल आहे ज्याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की माझं हे अकॅडमिक चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो संदेश घेतला तो असा आहे की परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार याचा निर्णय येणारा या काळच ठरवेल तुम्ही आपला अभ्यास करत राहा आणि चांगले मार्क्स घेत राहा येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत थँक्यू